आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। गुरु जे सांगत आहेत त्यामध्ये माझं कल्याण आहे। गुरु आज्ञेचा स्वीकार कर आणि अनंताबरोबर नाते जोडण्यासाठी आपल्या वडिलांची सहायता कर। राम, ही माझी आज्ञा ही आहे आणि ही आमची विनंती ही। नाही नाही महाराज, नाही नाही। मी तर आपला पुत्र आहे आणि आपली प्रजा ही, दोन्ही प्रकारे मी आपल्याला बंधनकारक आहे। आपण मला जी आज्ञा द्याल मी तो माझा धर्म समजून शिरसावंद्य मानी। राम, गुरु जे सांगत आहेत त्यामध्ये माझं कल्याण आहे। गुरु आज्ञेचा स्वीकार कर आणि अनंताबरोबर नाते जोडण्यासाठी आपल्या वडिलांची सहायता कर। राम, ही माझी आज्ञा ही आहे आणि ही आमची विनंती ही। नाही नाही महाराज, नाही नाही। मी तर आपला पुत्र आहे आणि आपली प्रजा ही, दोन्ही प्रकारे मी आपल्याला बंधनकारक आहे। आपण मला जी आज्ञा द्याल मी तो माझा धर्म समजून शिरसावंद्य मानीन। राजा रामचंद्रांचा जय सो। 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 राजा रामचंद्रांचा राजा त्या पित्याच्या नजरेसमोर त्याच्या पुत्राचा असा जय जयकार होतो, त्याच्या खुशीचा अंदाज कुणी नाही करू शकत। गुरुदेव, आता रामाच्या अभिषेकाला विलंब करण्याचं कोणतंही कारण मला नाही दिसत। आमच्या सर्वांच्या संमतीने हे शुभ कार्य अतिशीघ्र व्हायला हवं, मी याचं अनुमोदन करतो। आम्हा सर्वांची इच्छा आहे की श्रीरामांचा अभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहूनच परत जावं। उद्या चंद्रमा पुष्य नक्षत्रामध्ये विराजमान असतील, म्हणून अभिषेकासाठी उद्याचा दिवसच अति उत्तम आहे। उद्या इतक्या लवकर? भरत आणि शत्रुघ्न सुद्धा इथं नाहीयेत। राजकुमार, भरत इतक्या लवकर नाही परत येऊ शकणार। माझ्या विचाराने हा निर्णय राजनीतीप्रमाणे उचित आहे। दुसरा मुहूर्त उशिराने मिळेल म्हणून आजच चारी दिशांना घोषणा केली जावी की उद्या प्रातः समयी श्रीरामांचा राज्याभिषेक होईल। आर्य सुमंत्र, गुरुदेव वसिष्ठ आणि महर्षी जावानींच्या आदेशानुसार अभिषेकाची सारी तयारी करा। राम, तुला सुद्धा गुरूंच्या आज्ञेनुसार काही व्रत पूजा वगैरे करावी लागेल।